फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? मला वाटतं छान असाल, मजेत असाल आणि मजेतच राहा. प्रत्येक दिवस छान आनंदात घालवा. तर आत्ता वाजलेले 10:00 आणि माझी सगळी घरातली कामं आवरलेली आहेत. अर्जुन आणि अर्जुनचे बाबा गेलेले आहेत अर्जुनच्या स्कूलमध्ये, कारण की अर्जुनचा आता वॅक्सिनेशनचा सेकंड डोस आहे आणि स्कूलमध्येच त्यांना डोस द्यायला चालू आहेत. तर तो गेला स्कूलमध्ये. मागच्याच महिन्यात त्यांचा पहिला डोस झाला आहे, आता या महिन्यात त्याचा दुसरा डोस आहे. तर आमचा नाश्ता झालेला आहे आणि बाकी घरातलीच माझी सगळी कामं आवरलेत, झाडून फरशी वगैरे सगळं आवरलेलं आहे. तर आता 10 तर एवढी गर्मी जाणवा लागले, त्यामुळं इथे मी माठ देखील काढलेला आहे. हा स्वच्छ भरून ठेवला आहे मी, साधं पाणी घातलेलं आहे. एक दिवस म्हटलं साधं पाणी भरून ठेवायचं आणि त्यानंतर मग ते स्वच्छ धुवून मग फिल्टरचं पाणी यात वतून ठेवणार आहे, म्हणजे मस्त थंडगार पाणी प्यायला बरं. तर माझी पूजा देखील आवरलेली आहे. आता माझी कपडे धुवायचे आहेत आणि स्वयंपाक पण करायचा आहे. तर आता 11:30 वाजून गेलेत, अजून पण ही दोघं आलेले नाही आहेत. तर इकडे माझा डाळ भाताचा कुकर झाला आहे, भाजी पण झाले, पीठ मळून ठेवलेलं आहे. आता मी चपात्या करते. झालं वॅक्सिनेशन? झालं आज वेळ झाला आम्ही पालकात आणि पोरं फॅन मध्ये मग असणारच की मुलांना डोस द्यायचा आहे. म्हणजे दोन्ही वॅक्सिन कंप्लीट झालेले आहेत आणि आताच तो घरी आलाय. माठात पाणी भरून ठेवलं. तुला पाहिजे पाणी? ठीक आहे. तर आता मी करते आहे चपात्या आणि त्याच्या आधी माझी कपडे पण झाली आणि आज वॅक्सिनेशन होतं त्यामुळे अर्जुनला स्कूलला दिलेली आहे सुट्टी. तर माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही तिघं पण आता जेवायला बसणार आहोत. तर आज जेवणामध्ये मी केलेली आहे मस्त गरमागरम चपाती आहे, वरण भात आहे आणि त्याच्यावर मस्त तुपाची धार आणि भाजी आहे, लोणचं आहे. तर आम्ही तिघं आता जेवून घेतो. तर आत्ता वाजले आहेत 4 आणि आमचा चहा झालेला आहे आणि अर्जुनला हवी आहे मॅगी. तर आता मी मॅगी करते. तर ह्यांना चहा लवकर लागतो त्यामुळे आमचा चहा लवकर होतो. तर आता मी पटकन बनवते मॅगी. इथे मी एक कांदा छोटा बारीक चिरला आहे, एक मिरची चिरून घेतलेली आहे आणि एक टोमॅटो पण घेतला आहे. तर इथे मी कढईत थोडंसं तेल टाकलं आहे. आता यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि मिरची भाजून घेणार आहे. तर इथे मी तेलामध्ये कांदा आणि मिरची टाकले. कांदा थोडासा भाजल्यानंतर मग टोमॅटो टाकणार आहे मी यामध्ये. कांदा थोडासा भाजलेला आहे, आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो देखील आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये घालणार आहे मी पाणी. साधारण एक ग्लासभर पाणी घालणार आहे मी.
आता या पाण्यामध्ये मी घालते मॅगी मसाला. आता पाण्याला उकळी आले, आता यात मी घालते मॅगी. आता याच्यावर एक प्लेट झाकून मीडियम गॅसवर मी मॅगी शिजत ठेवते. तर इथे आपली मस्त मॅगी तयार झाली. अर्जुनला खायला देते. तर आता मी आली आहे आमच्या बाल्कनीत. छोटंसं आम्ही गार्डन केलेलं आहे, तर म्हटलं आता थोडा वेळ मायाड होता, काहीच काम नव्हतं, मग आता म्हटलं बाल्कनीत जी झाडं लावली आहेत त्या कुंड्यांमध्ये एक्स्ट्राचं गवत आलं होतं, तर आता म्हटलं ते काढून झाडातली माती पण मोकळी करूया. तर माती मोकळी केल्यामुळे झाडं देखील छान येतात आणि आपला वेळ देखील जातो या झाडांमध्ये, खूप प्रसन्न वाटतं. तर तुम्ही इथं पाहू शकता किती तण आलेलं आहे, आणि इथं तुम्ही पाहू शकता इथं मी पुदिना पण लावलेला आहे आणि खूप छान असा पुदिना आलेला आहे. कधीतरी इमर्जन्सीला आपल्याकडे पुदिना नसेल घरी, तर आपण पटकन आपल्याला हा वापरता देखील येतो. तर मी पुदिन्याचं पुदिना आणला होता घरी, त्याची पानं काढल्यानंतर देठ शिल्लक राहिले होते, ते मी 2-3 दिवस असे पाण्यात ठेवले. त्यानंतर मग मी ती देठ आहे ते मातीमध्ये लावले आणि अशी परत त्याला पालवी फुटली छान, आणि खूप छान असा पुदिना आलेला आहे. तर झाडांमध्ये वाळलेली पानं किंवा एक्स्ट्राचं गवत येतं त्यामुळे झाडांची वाढ देखील होत नाही. तर असं मी इथे वाळलेली पानं असतील किंवा जे एक्स्ट्रा गवत आलेलं आहे ते देखील काढते आहे, आणि आपला वेळ पण जातो यामध्ये, कधी वेळ गेला निघून ते पण कळत नाही, आणि खूप छान वाटतं असं बाल्कनीत हिरवंगार झाडं असतील तर डोळ्यांदेखील मस्त असं शांत वाटतं आणि आम्हाला आवडतं देखील. आणखीनही मला झाडं लावायची आहेत बाल्कनीमध्ये. तर इथे सिमेंटचे ब्लॉक आहेत, त्यावर मी लाकडी फळी ठेवले आणि मग त्याच्यावर कुंड्या ठेवल्यात. आधी मी डायरेक्ट फरशीवरच कुंड्या ठेवल्या होत्या, पण जेव्हा मी बाल्कनी धुवायची त्यावेळी व्यवस्थित धुता पण येत नव्हती, खूप अडचण होत होती. आणि आता जेव्हा मी या कुंड्या फळीवर ठेवल्यात आता बाल्कनी पण व्यवस्थित धुता येते आणि स्वच्छ देखील राहते आणि दिसायला देखील खूप छान दिसते. आम्हाला मला आणि अर्जुनच्या बाबांना आम्हाला दोघांना देखील जसं झाडं वगैरे लावायला त्यांना पण खूप आवडतं, त्यांना जर वेळ असेल तर ते वेळ असेल त्यावेळी असं एक्स्ट्रा गवत आलेलं असतं ते काढतात, आणि जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी झाडामधलं असं गवत काढत असते. तर दोघं पण आम्ही हे काम करतो. तर इथे माझं सगळ्या झाडांमधलं गवत काढून झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे इतकं एक्स्ट्राचं गवत होतं ते निघालेलं आहे. आता मी आधी बाल्कनी सगळी झाडून घेते. आणि इथे बघा तुम्ही माती मोकळी केलेली आहे मी, त्यामुळं झाडं पण छान येतील आणि माती देखील किती मोकळी झाली बघा. तर आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आता मी करणार आहे मस्त असं झटपट होणारा
मस्त असा एकच चिकन पुलाव, खूप म्हणजे खूपच टेस्टी होतो असा पुलाव. आणि जेव्हा तुम्हाला वेळ नसतो त्यावेळी तुम्ही एकच असा पुलाव करू शकता. खूप कंटाळा आला असेल तरी पण असा एक पुलाव केला तरी खूप छान लागतो आणि झटपट पण होतो. मग आता मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे. चला मग मी हा पुलाव कसा करते ते तुम्हाला मी दाखवते. आता इथे मी चिकन ठेवलेलं आहे शिजत, तर मी चिकनला थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून मॅरिनेट करून ठेवलं होतं. आणि एक पळीभर तेल टाकून यामध्ये चिकन मी फोडणीला घातलेलं आहे. तर आता हे चिकन आपल्याला साधारण 50-60% शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून मग आपण पुलाव करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी इथं चिकन शिजत घातलेलं आहे आणि त्याला मिठाचं पाणी सुटलेलं आहे. आता या मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला चिकन 60-70% शिजवून घ्यायचं आहे. त्याच्या मी प्लेट झाकून ठेवते परत चिकन शिजू देते. तर इथे मी पुलावसाठी तयारी करून ठेवले. फोडणीसाठी कांदा चिरलेला आहे मी आणि पुलावर घालण्यासाठी मी कांदा हातळून घेणार आहे. आणि इथे मी टोमॅटो एक चिरलेला आहे आणि तांदूळ पण घेतलेले आहेत इथे मी. आणि जे आपण रेग्युलर तांदूळ वापरतो तेच मी पुलावसाठी वापरणार आहे इथे. असं वेगळाच आम्ही कोणताच तांदूळ घेतलेला नाही. तर चिकन आपलं छान शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. तर इथे मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. आधी मी यामध्ये कांदा तळून घेणार आहे. पुलावर टाकण्यासाठी मी कांदा तळून घेते आधी. तर कांदा लवकर तळावा म्हणून मी थोडस मीठ घालते जे कांदा लवकर तळून होईल. आपला कांदा मस्त तळून झालेला आहे पुलावर टाकण्यासाठी. आता याच तेलामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालणार आहे आणि यातच पुलाव फोडणी घालणार आहे. तर इथे मी घालते तूप. दोन चमचे मी तूप घातलेलं आहे. तर यामध्ये घालते मी हा पातळ चिरलेला कांदा. तर इथे मी 2-3 कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत. तर यामध्ये मी टाकते 1 तमालपत्र, मी असं कट करून घेतले, आणि 2 हिरव्या वेलची टाकते. ओ मऊच करणार की. तर यामध्ये आपण एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घालणार आहोत, त्यामुळे मी जास्त काही खडे मसाले टाकलेले नाहीत. तर कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता कांदा छान भाजलाय, थोडासा लाल पण झालेला आहे. आता यामध्ये मी टाकते टोमॅटो. तर इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो देखील आपल्याला छान यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर इथे मी आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे. साधारण 2-3 चमचे होईल इतकी ही पेस्ट आहे. तर हे कांदा आणि टोमॅटो भाजल्यावर आपल्याला ही पेस्ट यामध्ये घालायची आहे. तर आपला कांदा आणि टोमॅटो छान भाजला आहे. आता मी यामध्ये घालते ही पेस्ट.
तर ही पेस्ट देखील आपल्याला छान यामध्ये परतून घ्यायची आहे. साधारण 2 मिनिटं आपल्याला ही पेस्ट आपल्याला यामध्ये परतून घ्यायची आहे. आता यामध्ये मी घालते साधारण 1 चमचा भरून एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला. आणखीन थोडासा घालते मी. हा देखील आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये घालणार आहे मी, आपण जो रेग्युलर तांदूळ खातो तोच मी घेतलेला आहे, असं वेगळा असं मी कोणताही तांदूळ घेतलेला नाही. तर 2 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. आता हा मी यामध्ये घालते. तांदूळ देखील आपल्याला 1 साधारण 3 ते 4 मिनिटं यामध्ये परतून घ्यायचा आहे. तांदूळ आपला छान भाजलाय. आता यामध्ये घालते मी तिखट, कोल्हापुरी तिखट आहे रेग्युलर आपण जे यूज करतो ते मी यात घालणार आहे. तर साधारण 2 ते 3 चमचे मी यामध्ये तिखट घातलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. आता हे यामध्ये छान मिक्स करून घेते. आता मी यामध्ये घालते हे चिकन, पाणी पण आहे ते पण यामध्ये घालणार आहे चिकनचं. आता हे छान मिक्स करून घेते आधी आणि मग आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतला होता. आता 2 वाटीला मी तिप्पट पाणी घालणार आहे, कारण की हा भात आपल्याला रस्सा नाही आहे, एकच करायचं आहे, त्यामुळे एकदम मऊ असा पाहिजे. तर या वाटीने मी मोजून तांदूळ घेतला होता. आता याच वाटीने मी 6 वाट्या पाणी यामध्ये घालणार आहे. तर चिकन शिजताना जे पाणी सुटलं होतं ते तर साधारण 1 वाटी पाणी होतं, म्हणजे एकूण 6 आणि चिकनमधलं स्टॉक होतं तो 1 वाटी, एकूण 7 वाट्या पाणी झालं. तुम्हाला आवडत असेल तर कमी जास्त तुम्ही पाणी करू शकता, पण हा भात मऊच एकदम छान लागतो. यामध्ये मी घालते हे पाणी. ते छान मिक्स करून घेते आणि आपण चिकन शिजवताना थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला आता यामध्ये मीठ घालायचं आहे. यात मी घालते चवीप्रमाणे मीठ. त्याच्यावर मी कुकरचं झाकण लावते आणि एकच शिट्टी आपल्याला याची करायची आहे मध्यम गॅसवर, म्हणजे आपला मस्त असा चिकन पुलाव झटपट तयार होतो. तर मस्त चिकन पुलाव तयार आहे. आम्ही मस्त जेवतो.